या विद्यापीठाचा मॅन्डेट जे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन संशोधन आणि विस्तार कार्य आहे आणि ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी फार मोठं भरीव कार्य केलेलं आहे आणि हे करत असताना हे जे आम्ही तंत्रज्ञान किंवा व्हरायटी जे काढलेले आहे बीजोत्पादन केलेलं असेल तर हे शेतकऱ्यापर्यंत कसं पोचता येईल याच्यासाठी आम्हाला एक्सटेन्शन कार्याची फार जरूरत आहे. हे करत असताना नाबार्ड या संस्थेनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पूर्ण अर्थसहाय्य देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तयार करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्याची सुरुवात आहे. जे कार्य आम्ही केलेलं आहे जे तंत्रज्ञान डेव्हलप केलं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओद्वारे हे शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचेल अशी मी त्याच्यामध्ये अपेक्षा करतो. कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं नगदी पीक असून निसर्गाकडून मानवाला लाभलेलं एक वरदान आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी सर्वार्थानं पांढरं सोनं आहे. आपल्या देशाची गरज भागवून कापसाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. कापूस हे अगदी महत्त्वाचं नगदी पीक असल्यामुळं आणि कापसाला बाजारभाव जास्त मिळत असल्यामुळे आणि उत्पादकताही जास्त असल्यामुळं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा कल कापूस पीक घेण्याकडे झालेला आहे आणि त्यामुळंच दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्यात कापसाखालचं क्षेत्र हे वाढत आहे. मागच्या वर्षाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 40 लाख हेक्टर क्षेत्र हे कापसाखाली होतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की बाजारभाव चांगले मिळतात आणि उत्पन्नही चांगलं मिळतं. दक्षिण कालवे विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या भागांमध्ये बागायती कपाशीची लागवड केली जाते. दक्षिण कालवे विभाग पर्जन्यमानाच्या दृष्टीनं दुष्काळी विभाग आहे. असं असलं तरीही या विभागात पसरलेलं कालव्यांचं जाळं आणि विहिरींच्या पाण्यावर उन्हाळी हंगामात बागायती कापसाची लागवड केली जाते. याशिवाय दक्षिण कालवे विभागात उन्हाळी कपाशी लागवडीसाठी हवामान अतिशय अनुकूल असल्यामुळं कापसाचं पीक उत्पादन आणि गुणवत्ता या दृष्टीनं फायदेशीर ठरतं. कपाशीसाठी स्वच्छ, उबदार आणि कोरडे हवामान अनुकूल असतं. कपाशीच्या बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी 18 ते 20 अंश सेंटीग्रेड आणि झाडाची कायिक वाढ होण्यासाठी 20 ते 37 अंश सेंटीग्रेड इतक्या तापमानाची आवश्यकता असते. असं असलं तरी हवामानाचे घटक पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. अलीकडं हवामान बदलांमुळं कमाल तापमान 45 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त जात असल्यानं बागायती कपाशीचं मोठं नुकसान होऊ शकतं. यावर उपाय म्हणजे कापूस पिकाच्या व्यवस्थापनात योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही पिकासाठी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी पिकासाठी मध्यम खोल जमीन निवडावी. उथळ, हलक्या आणि पाणी धरून ठेवणाऱ्या क्षारयुक्त अशा जमिनीत कपाशीची लागवड करू नये. त्याचबरोबर लागवडीपूर्वी जमिनीचे माती परीक्षण करून घेणं आवश्यक आहे. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली होण्यासाठी 1 खोल नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडावीत. शेत स्वच्छ ठेवावं, त्यामुळं कीड आणि रोगांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यासाठी मदत होते. शेणखत आणि कंपोस्ट खत हेक्टरी 25 गाड्या या प्रमाणात जमिनीत मिसळावं. 90 सेंटीमीटर अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात, त्यामुळं आवश्यक तेवढंच पाणी देता येतं आणि पाण्याची बचत होते. जमिनीच्या उतारानुसार सऱ्यांची लांबी 6 ते 8 मीटर पर्यंत ठेवावी. विशेषतः बीटी कपाशीसाठी शेणखत अथवा कंपोस्ट खत अथवा गांडूळ खताबरोबर एकरी 1 गोणी सिंगल सुपर फॉस्फेट, 15 ते 20 किलोग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलोग्रॅम बोरॅकल आणि 10 किलोग्रॅम झिंक सल्फेट मिसळावं. भीज पाऊस झाल्यावर हे खतांचं मिश्रण पेरणीपूर्वी शेतात पसरून शेत पेरणीसाठी तयार ठेवावं. उन्हाळी बागायती कपाशीमध्ये पेरणीचं अंतर अतिशय महत्त्वाचं असतं. मध्यम काळ्या जमिनीत संकरित कापसाच्या लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 90 सेंटीमीटर ठेवावं.
म्हणजे हेक्टरी 12,445 झाडं येऊ शकतील. भारी काळ्या जमिनीत दोन ओळीतील अंतर 120 सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर 60 सेंटीमीटर ठेवावं, म्हणजे हेक्टरी 13,890 झाडं येऊ शकतील. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कापूस पिकाच्या संशोधनात महत्वाचं योगदान दिलंय. विद्यापीठात 1972 सालापासून कापूस संशोधन प्रकल्प सुरू आहे. कापूस संशोधनात या विद्यापीठाचा भारतात अग्रक्रम लागतो. बागायती कपाशीसाठी सुधारित किंवा संकरित वाणाची योग्य निवड करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी, तसंच बियाणं प्रमाणित असल्याची खात्री करावी. कापूस लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगलं बियाणं निवडणं हे महत्त्वाचं आहे. विद्यापीठाने नवीन संशोधित वाण निर्माण केलेले आहेत आणि त्यासाठी प्रमाणित बियाणाचाच आपल्या शेतकरी बांधवांनी वापर केला पाहिजे. विद्यापीठाने जे काही कापसाचे सुधारित वाण विकसित केलेले आहे त्यामध्ये आपल्याला फुले 688, फुले 388, LR 5166, DCH 32 यासारख्या वाणांचा उल्लेख करता येईल. हे वाण अतिशय चांगले आहेत. परंतु सध्याच्या BT जमान्यामध्ये बाजारामध्ये आपण पाहतो की अनेक कंपन्यांचे अनेक वाण उपलब्ध आहेत. वास्तविक पाहता या सर्व BT वाणांची उत्पादकता ही अतिशय चांगली आहे. सर्वच वाणांची उत्पादकता जवळजवळ सारखी आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण जर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं तर कोणत्याही BT वाणापासून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. कपाशीची लागवड करण्यापूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या संकरित आणि सुधारित बियाण्यांना बीज प्रक्रिया आधीच केलेली असते. जर बीज प्रक्रिया केली नसेल तर करून घेणं महत्वाचं आहे. हवेतील नत्राचं स्थिरीकरण आणि नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलिन या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी. त्याचबरोबर जमिनीतील माती कणांमधून धरून ठेवलेलं स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी. त्यामुळं नत्र आणि स्फुरदयुक्त खतांच्या मात्रेमध्ये 25-30% बचत होऊन खर्चातही बचत होते. जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रति किलो बियाण्याला 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलिम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू एकत्रित पाण्यात विरघळवून त्याचं घट्ट द्रावण तयार करावं. हे द्रावण बियाण्याला चोळावं. यानंतर बियाणं सावलीत पूर्णपणे वाळवून पेरणीसाठी वापरावं. पेरणी करताना सरीच्या मध्यावर 2-3 इंच आकाराचा खोल खड्डा करावा आणि त्यामध्ये शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते बियाणे टाकून मातीनं झाकावं आणि लगेचच पाणी द्यावं. त्याचबरोबर सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिलं नसेल तर प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखतही द्यावं. बागायती कपाशी ही रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देते. त्यासाठी योग्य खतांची योग्य वेळी उपलब्धता असणं फार महत्वाचं आहे. संकरित कपाशीसाठी प्रति हेक्टर 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश, तर सुधारित वाणासाठी प्रति हेक्टर 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाशची मात्रा आवश्यक असते. BT वाणासाठी शिफारशीत खत मात्रेचा 25% जास्त, म्हणजेच प्रति हेक्टरी 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाशची मात्रा द्यावी. नत्र, स्फुरद आणि पालाश देताना संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि 20% नत्र पेरणीच्या वेळी द्यावं. उरलेलं नत्र समान 2 हप्त्यात पेरणीनंतर 30 आणि 60 दिवसांनी द्यावं. कोणत्याही प्रकारची खतं देण्यापूर्वी जमिनीचं माती परीक्षण महत्त्वाचं आहे. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जमिनीत असलेले घटक आणि पिकाला आवश्यक घटक यांच्यानुसार खतांचं प्रमाण ठरवलं तर त्यामुळं निश्चितच फायदा होईल. 15 दिवसानंतर कपाशीच्या प्रत्येक फुलीवर 2 जोमदार रोपं ठेवून बाकीची उपटून टाकावीत. कपाशीचं तण व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार खुरपण्या करून
60 दिवसांपर्यंत पीक स्वच्छ आणि तण विरहित ठेवावं। यासाठी गरज असेल त्या ठिकाणी रासायनिक तणनाशकांचा वापर करावा। यामध्ये पेंडी मिथिलीन 1.5 लिटर प्रति हेक्टर पीक उगवण्यापूर्वी फवारावं। क्यू झोलोफोप इथिल 1.5 लिटर प्रति हेक्टर पेरणीनंतर 10 ते 35 दिवसांपर्यंत फवारावं। तणनाशकांमुळे खुरपणीच्या खर्चामध्ये फार मोठी बचत होते, परंतु वारंवार तणनाशकाच्या वापरामुळे जमीन खराब होऊ शकते। अनेक प्रकारची तणनाशकं बाजारात उपलब्ध आहेत, शक्यतो योग्य सल्ल्यानंच तणनाशकांचा शेतीत वापर करावा। कपाशीला लागणाऱ्या पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग आणि हवामानातील बदल यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होते, त्यामुळे उत्पादनात घट येते। नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या पात्या, फुले आणि बोंड यांची गळती कमी होण्यासाठी नॅप्थॅलिक ॲसेटिक ॲसिड हे संजीवक हेक्टरी 100 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून पाती गळ होत असेल तेव्हा पहिली फवारणी करावी। दुसरी फवारणी त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी करावी, त्यामुळं उत्पादनात 10% वाढ होते। या सर्व बाबींबरोबरच पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजनही खूप महत्त्वाचं आहे। कपाशीची पेरणी करताना जमीन ओलावून घ्यावी, त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी चिंबवणीचं पाणी द्यावं। जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड एक सरी या पद्धतीनं पाणी द्यावं, त्यामुळं कपाशीला लागणाऱ्या पाण्यात सुमारे 30% बचत होते आणि उत्पादनात घटही येत नाही। पीक फुलोऱ्यात आल्यावर पाण्याची गरज वाढते आणि बोंडे भरताना पाण्याची गरज जास्त असते। कपाशीची उगवण, पाने लागणे, फुले उमळणे, बोंडे धरणे आणि बोंडे भरणे या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्यामुळं जमिनीमध्ये त्या काळात ओलावा असणं खूप महत्त्वाचं आहे। उन्हाळ्यामध्ये तापमान 40 अंशापेक्षाही जास्त असतं, भर उन्हात कपाशीला पाणी देऊ नये, त्यामुळं आकस्मिक मर रोग येण्याची शक्यता असते। पाण्याचा उपलब्धतेप्रमाणे सुयोग्य वापर करणं आवश्यक आहे। यामध्ये ठिबक सिंचनाचा योग्य वापर केल्यामुळं पाणी बेतानं आणि जपून वापरता येतं। शेताची पाहणी केल्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची उभारणी करावी, त्यामुळं मुळाजवळ पिकाच्या गरजे इतकं पाणी प्लास्टिक नळीच्या सहाय्यानं थेंब थेंब रूपानं देता येईल, त्यामुळं पाण्याची बचत तर होतेच, शिवाय तणांचा उपद्रवही कमी होतो आणि पिकाला पाणी उपलब्ध होतं। मजुरीच्या खर्चात बचत होते। उन्हाळी कापसाची पेरणी करण्यापूर्वी 12 ते 24 तास जमिनीच्या मगदुराप्रमाणे ठिबक सिंचन संच लावून शेतात ओलावा निर्माण करावा। नंतर शिफारस केलेल्या अंतरावर बियांची टोकण करावी। ठिबक सिंचन पद्धतीत जोड ओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केला तर हेक्टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते। त्याचबरोबर पीक फवारणी, अंतर मशागत आणि कापसाची वेचणी सोयीस्कररित्या करता येते। कोणत्याही पिकाला द्रवरूप खतांचा वापर करताना माती परीक्षणाचा एकूणच अभ्यास करून खतांच्या मात्रा देणं योग्य ठरतं। द्रवरूप खतांचा वापर केल्यामुळं 30 ते 40% खतांची बचत होते हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून सिद्ध झालंय। उन्हाळी बागायती कपाशीमध्ये भुईमुगाचे SB11 किंवा TPG41 हे वाण आंतरपीक म्हणून घेतले तर जास्त फायदा होतो। त्याचप्रमाणे कपाशीमध्ये मूग, उडीद, तूर, गवार, सोयाबीन यासारखी आंतरपिकं घेतली तर फायदा होतो। कपाशीवरील कीड आणि रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळं आर्थिक नुकसानीसंदर्भात जागरूक राहता येतं। पिकाला आवश्यक तेव्हाच कीटकनाशकांचा वापर करणं हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पैलू आहे। कपाशीवर येणाऱ्या निरनिराळ्या किडींमुळं होणारी नुकसानीची पातळी माहिती असणं गरजेचं आहे। कपाशीवरील प्रमुख किडी आणि त्यांचं व्यवस्थापन। रस शोषणाऱ्या किडी। पेरणीनंतर साधारणतः 45 दिवसांनी कपाशीवर मावा ही रस शोषणारी कीड आढळून येते।
याची ओळख म्हणजे मावा कीड ही फिकट पिवळी गर्द हिरवी काळपट रंगाची साधारणपणे 2 मिलीमीटर लांब असते. तुडतुडे पेरणीनंतर साधारणतः 15 दिवसांनी कपाशीवर तुडतुडे ही रस शोषणारी कीड आढळून येते. तुडतुडे हे तिरके चालणारे पंख विरहित हिरवट रंगाचे किडे पानाखाली आढळतात. फूल किडे पेरणीनंतर साधारणतः 30 दिवसांनी कपाशीवर फूल किडे आढळून येतात. फूल किडींची पिल्लं आकारानं लहान फिकट पिवळ्या रंगाची असतात आणि प्रौढ हे पिवळसर रंगाचे असतात. मावा तुडतुडे आणि फूल किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाय म्हणजे इमिडाक्लोप्रिड 70 WS 10 ग्रॅम अथवा थायामिथॉक्झाम 350 FS 5 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 25 STD 400 ग्रॅम 10 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा क्रायसोपाची 10,000 अंडी प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत. क्रायसोपाची अंडी न मिळाल्यास मिथिल डिमॅटॉन 25 EC 700 मिली किंवा डायमेथोएट 30 EC 2000 मिली किंवा ॲसिफेट 75 SP 500 ग्रॅम प्रति हेक्टरी फवारावं. पांढरी माशी पेरणीनंतर साधारणतः 50 ते 60 दिवसांनी कपाशीवर पांढरी माशी आढळून येते. ही पांढरी माशी पिवळ्या रंगाची आकारानं लहान आणि पांढरे पंख असलेली असते. या किडीचा प्रादुर्भाव समजण्यासाठी 5 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच व्हर्टिसिलियम लेकॅनी 2 किलो किंवा ॲसिफेट 75 SP 1 किलो प्रति हेक्टरी किंवा ट्रायझोफॉस 40 EC 1 लिटर प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारावं. किडीचं नाव पिठ्या ढेकूण. पिठ्या ढेकूण ही कीड पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये आढळते. ही कीड पांढरट रंगाची लंबवर्तुळाकार असून 5 मिलीमीटर लांब आणि रुंद असते. या किडीच्या पोटाखाली अंडीपुंज असतात. या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक कीडनाशक व्हर्टिसिलियम लेकॅनी 2.5 किलो किंवा बुप्रोफेझिन 25 SP 1 लिटर प्रति हेक्टर किंवा ट्रायझोफॉस 40 EC 1 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात फवारावं. रस शोषणाऱ्या किडींबरोबरच कपाशीवर येणाऱ्या बोंड अळींबाबत. अमेरिकन बोंड अळी किंवा हिरवी अळी. अमेरिकन बोंड अळी पेरणीनंतर 45 ते 85 दिवसांनी आढळून येते. अमेरिकन बोंड अळी हिरव्या रंगाची असून शरीरावर लांबीच्या बाजूनं तुटक करड्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराचा पिवळसर तपकिरी रंगाचा असतो. ठिपक्याची बोंड अळी. ठिपक्याची बोंड अळी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आणि 50 ते 65 दिवसांनी आढळून येते. ठिपक्याची बोंड अळीच्या अंगावर ठिपके असतात. ही अळी तपकिरी रंगाची 15 ते 18 मिलीमीटर लांब असून यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. शेंद्री बोंड अळी किंवा गुलाबी बोंड अळी. शेंद्री बोंड अळी पेरणीनंतर 60 ते 140 दिवसांनी आढळून येते. गुलाबी बोंड अळी 18 ते 19 मिलीमीटर लांब असते. या अळीच्या डोक्याजवळचा भाग काळपट रंगाचा असतो. या सर्व बोंड अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठीचे उपाय. शेताच्या कडेनं मका आणि चवळी 1-1 लावावी. तसंच कपाशीच्या प्रत्येक 10व्या ओळीच्या विरुद्ध बाजूस अशाच प्रकारे मका आणि चवळी 1-1 लावावी. बोंड अळ्यांच्या प्रकारानुसार प्रत्येकी हेक्टरी 5 फेरोमॅन सापळे बोंड अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी लावावेत. हिरव्या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस हे परोपजीवी कीटक असलेले 5 ते 7 फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी शेतात लावावेत. 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 500 मिली HANPV प्रति हेक्टरी फवारावं. आवश्यकता भासल्यास 2000 मिली प्रोफेनोफॉस 50 EC किंवा 200 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG किंवा 500 मिली लॅम्डा सायहेलोथ्रीन
5SC या कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. कपाशीवरील प्रमुख रोग आणि त्यांचं व्यवस्थापन करताना बुरशीजन्य करपा, जीवाणूजन्य करपा आणि कवडी हे रोग प्रामुख्यानं 70 ते 75 दिवसांमध्ये दिसून येतात. यासाठी उपाय म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड 1500 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 60 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या कराव्यात. त्याचबरोबर मर आणि मुळकूज हा रोग उगवणीपासून दिसायला लागतो. त्यासाठी उपाय म्हणजे 3 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम बीज प्रक्रिया करावी, रोगप्रतिकारक वाण वापरावेत. भारतीय कापूस हा पारंपरिक पद्धतीनं उत्पादित केला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीनं त्यातील भेसळयुक्त निर्यातीमध्ये निर्बंध येतात. कपाशीला अंदाजे 30 ते 35% बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 वेचण्या कराव्यात. कापसाची वेचणी सकाळी करणं अधिक उपयुक्त ठरतं, कारण हवेतील ओलाव्यानं काडी कचरा, वाळलेली पानं कपाशीला चिकटत नाहीत. बागायती कापूस पिकाचं योग्य व्यवस्थापन केलं तर प्रति एकर सरासरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळतं आणि योग्य भाव मिळाला तर 45 ते 55 हजार रुपये प्रति एकरी मिळू शकतात. संपूर्ण कापूस पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल कमी माहिती असते. त्यासाठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि अधिकारी नेहमीच तयार असतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कापसाचं सुधारित तंत्रज्ञान हे विकसित केलेलं आहे आणि त्याविषयीच्या शिफारशी ह्या वेळोवेळी शास्त्रज्ञांना, शेतकऱ्यांना आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. परंतु बऱ्याच वेळा शेतकरी ह्या शिफारसी अवलंब करत असताना त्यामध्ये नेमकी थोडीशी गफलत होते, गल्लत होते आणि बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे जे काही तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे ते तंत्रज्ञान पूर्णपणे अवलंबलं जात नाही आणि म्हणून मी आमच्या शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो की हे तंत्रज्ञान अवलंबन करत असताना आपल्याला जर काही अडचणी आल्या तर आपण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा किंवा तालुका किंवा ग्रामस्तरावर जे कृषी विभागाची अधिकारी कार्यरत असतात त्यांच्याशी जर आपण संपर्क साधला तर या तंत्रज्ञानाविषयी जे काही बारकावे असतील ते निश्चितपणाने आपल्याला समजून घेता येतील आणि या शिफारशीचा अवलंब करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि निश्चितपणाने आपल्याला कापसापासून भरघोस उत्पन्न मिळू शकेल. सध्याच्या जागतिक व्यापार आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगामध्ये शेतीसमोर अनेक नवीन आव्हानं उभी राहत आहेत. या आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्यासाठी शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. कापूस पिकाचं संशोधन, विकास आणि विस्तार याबाबतची आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळंच या पांढऱ्या सोन्याचा शेतकरी बांधवांना उत्पादन वाढून फायदा मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही ग्रामीण विकास व समृद्धीकरिता कार्य करणारी भारतातील एकमेव शिखर बँक आहे. नाबार्डच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयामार्फत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञामार्फत यामध्ये सखोल अभ्यास करून विषयाची रितसर मांडणी करण्यात आलेली आहे. नाबार्डतर्फे माझी अपेक्षा आहे की हा माहितीपट आपणाला नक्कीच आवडेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.